इकडे तुम्ही बघत असाल खेकडे साफ केलेले आहेत, चांगले भरलेले खेकडे आहेत बघा. सो फायनली आपल्या खेकड्याचा रस्सा रेडी झाला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज आम्ही जातो आहे पुन्हा एकदा मुंबईला. संपली आमची सुट्टी आणि ॲक्च्युली ऑफिसला सुट्टी आहे आमच्या, पण मुंबईला मुंबईची पण थोडीफार काम बाकी आहेत आमचे, म्हणजे कामे बाकी आहेत, ती सुद्धा आम्हाला पूर्ण करायची आहेत. आणि आज सकाळचे वाजलेत 7:45, तर 7:00 फेरीबोट आहे पण ती ऑलरेडी गेली आणि एवढी सकाळसुद्धा एवढी लाईन आहे. आमचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा नंबर आहे. आणि आता सुट्टी आहे, सीझन आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी असते सकाळ. स्नेल कशी झाली तुझी गावची ट्रिप? खूप मस्त, परत जायची इच्छा नाही होत आहे पण जावं लागेल. जावं लागेल आमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल आज आम्हाला जायची इच्छा नाही, तरी आम्ही जातोय. तर ठीक आहे, तर बघूया आजचा प्रवास आपला कसा होतोय. तर मंडळी, कोकणातली सुंदर सकाळ आणि आज सकाळ बघा समुद्र एकदम शांत असतो. म्हणजे ही दुपारची वेळ असती ना आता, तर खूप लाटा असतं तिकडे. आणि कुठे समुद्र दिसतो तुम्हाला, अरबी समुद्र आहे. या ब्रिजचं आपला काम बंद पडलं आहे. मांदाड ब्रिजवर पोहोचले आता. तर मंडळी आम्ही थांबलो आहे आता मांदाडच्या इथे गावचा वडापाव खायला, आणि आता गावावरून मुंबईला जातो आहे. तर मुंबईला आपल्या गावच्या वडापावची टेस्ट नाही आहेत म्हणून मी गावचा वडापाव जास्त खातो. आणि चहा घेतला आम्ही गरमागरम. तर या वडापाव खायला दीदीकडे तसं पण रोयाला नाश्ता करायचाच आहे, पण मला इथून थोडासा एक वडापाव शेवटचा खाऊन जातो मुंबईला. गावची शांतता, गणपती अप्पा. रोह्यामध्ये पोचलो, नाश्ता केला आणि थोडा दीदीच्या घराच्या बॅक साईडला थोडीफार झाडं आहेत, तर त्यातलं एक आवळा झाड, फुल आवळा एकदम भरपूर लागले आवळा आहे बघा. तर भाऊजीने आवळे पण दिलेत, तर मुंबईला जाऊन खाऊ. आणि त्याच्यानंतर इकडे केळीचं झाड आहे. आर्या, चल मुंबईला चल. चल मी निघते होतो रोह्यावरून. आर्या बाय बाय. तर मग रोह्यावरून निघतो आता आम्ही. आणि आर्या मुंबईला येते ना तू, चल लवकर. तर आम्ही 3 घरी पोचलो ऐरोलीमध्ये. त्याच्यानंतर मग घर वगैरे आवरलं, गाडी वॉश केली आणि गावांना आता खेकडी आणलीत. तर त्या खेकडीचा आता स्नेहल पहिल्यांदा खेकडीचा रस्सा बनवतोय, खेकड्यांचा रस्सा. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकड्याचा रस्सा स्नेहलच्या आजचा बघायला मिळेल. तर करूया आपण सुरुवात. स्नेहलने टोप गरम कर ठेवलं आणि त्याच्यामध्ये टाकले तेल. स्नेहलची स्पेशल खेकड्याची रेसिपी स्नेहल सांगणार आहे. काही स्पेशल नाही, आईने जसं बनवलं तसं मी करते. अच्छा, आईचा व्हिडिओ बघून आम्ही आता खेकड्याचा रस्सा म्हणजे स्नेहल करते. इकडे तुम्ही बघत असाल खेकडे साफ केलेले आहेत, चांगले भरलेले खेकडे आहेत बघा. त्याच्यानंतर कांदा कापला आहे, इकडे लसूण आहे आणि हा आपलं वाटण आहे. तर वाटण कसं आहे स्नेहल, सांग जरा. काही नाही, आपलं नॉर्मल वाटण आहे, कांदा, खोबरं, लसूण. गरम गरम तेलामध्ये टाकले कांदा, लसूण आणि काय असेल सर, आणि तेजपत्ता टाकलाय. चवीनुसार मीठ टाकून दिले स्नेहल याच्यामध्ये. मीठ नंतर हिंगण आता हळद टाकून द्या याच्यामध्ये.
आता आपण ह्यात थोडा घरचा मसाला, त्याच्यानंतर लाल तिखट मसाला घालून घेतलाय आणि थोडं पाणी टाकून आपण ते चांगलं परतून घेतलंय. आपला कांदा लसूण मसाला चांगला परतून झाला. आता आपण त्यात आपले खेकडे टाकणार आहोत. खेकडे वगैरे मस्त भरलेले आहेत, एकदम टेस्टी होणार असं बघून तरी वाटते. आता स्मेल जसं बनवते. खेकड्यांनी माझी खूप परीक्षा घेतली आहे. खेकडे साफ करायला आम्हाला खूप वेळ गेला कारण की पहिल्यांदाच खेकडी साफ केली. खेकडे टाकल्यावर त्यात थोडस पाणी टाकून वाफवून घेणार आहे मी. आता ह्याला चांगला कड आलाय, आपण ह्याला वाटण लावून घेऊया. वाटण टाकून आपण त्यात पाणी घालणार आहोत थोडं, अजून रस्सा करायला आणि मग ते परत उकळून घ्यायचं आहे चांगलं. वाटण लावून आपण त्यात थोडं पाणी घालून चांगलं ढवळून घेतलंय. आता ह्याला चांगली उकळ काढायची आहे, मग आपले खेकडे रेडी होतील. आणि स्नेल नॉनव्हेज नाही खात म्हणून स्नेल स्वतःसाठी फोडणीचा भात करते इकडे. आणि एका साईडला आपल्या खेकडे ऑलमोस्ट आता होत आलेत. सो फायनली आपल्या खेकड्याचा रस्सा रेडी झाला आणि कोइन्सिडेंटली आज मदर्स डे आहे. मी आईला खूप जास्त मिस करते. मी आधी कधीच बनवलं नाही आहे खेकड्याचा रस्सा, पण हा नक्कीच तिच्यासाठी आहे. खूप मस्त एकदम वास सुटलाय. आता बघू आपण ट्राय करूया खेकड्याचा, स्नेलचा आता खेकड्याचा रस्सा. खेकड्याचा रस्सा रेडी झालाय आणि आता मी आणि भाऊजी ट्राय करतोय. स्नेलने पहिल्यांदा ट्राय केलाय खेकड्याचा रस्सा स्पेशल आमच्यासाठी, ती खात नाही आहे. तर बघूया कसा आला आज खेकड्याचा रस्सा. मस्त आलं तर या सगळ्यांनी जेवायला. भाऊजीने पण आवडला खेकड्याचा रस्सा, पहिल्यांदा ट्राय केला पण भारीच झालं. तर हे बघा मंडळी खेकडी. आणि आता मी व्हिडिओच्या मागे बघितलं असेल सगळं सामान असंच पडलं आहे. लग्नानंतर आम्ही काय सामान लावलं नाही, तर आता आजच आलो आहे गावातून, त्याच्यामुळे आता 2-4 दिवसामध्ये सगळं होईल नीट. तर या सगळ्यांनी जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओला कमेंट करा. आणि भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.